आता पाहूयात पुढची बातमी. आषाढी एकादशी निमित्त बुलढाण्याच्या खामगाव इथून पंढरपूर साठी विठ्ठल दर्शन एक्सप्रेसच्या 4 गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यातील पहिली फेरी काल रविवारी सायंकाळी 5 वाजता रवाना झाली. यावेळी या गाडीला 16 ऐवजी 18 डब्बे लावण्यात आले होते. बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांसाठी आषाढी यात्रा स्पेशल विठ्ठल दर्शन एक्सप्रेस सोडण्यात येते. यावर्षी डब्यांमध्ये वाढ झालीये. दरवर्षी विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला केवळ 16 डब्बे असतात, परंतु यावर्षी सदर स्पेशल रेल्वेला 16 ऐवजी 2 डब्बे वाढून 18 डब्यांची रेल्वे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा जास्त भाविकांना आता पंढरपूर दर्शन वारीला जाता येणार आहे. यातील विठ्ठल दर्शनाची पहिली रेल्वे काल सायंकाळी 5 वाजता रवाना झाली. आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सकाळी 11 वाजल्यापासून खामगाव येथील रेल्वे स्टेशनवर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.